नमस्कार, टॉप 10 महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत। आत्ताची सर्वात मोठी बातमी ही टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या हाती लागलेली आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या वॉर्ड रचना झाल्या खऱ्या। वॉर्ड रचनेच्या ज्या वेळेला वसई विरार महानगरपालिकेने हरकती मागवल्या, त्यावेळेला वसई विरार महानगरपालिकेने प्रसिद्धी माध्यमांना 79 हरकती आल्याचा दावा केला आणि तशी बातमीसुद्धा प्रसिद्धी माध्यमांना दिली। परंतु टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आज आम्ही आपणास दाखवणार आहोत की ही बातमी खुद्द वसई विरार महानगरपालिकेने खोटी दिलेली आहे। कारण आज ज्या प्रकारे जे काही पुरावे टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या हाती लागलेले आहेत, त्यानुसार हरकती अधिक आलेल्या आहेत। एकट्या वसईच्या गावराई पाड्यामधून 150 अधिक एकट्या गावाच्या हरकती आलेल्या आहेत। या संदर्भात टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बातचीत केलेली आहे मर्चंट नेव्ही ऑफिसर गणेश पाटील यांनी, जे गाव परिवर्तन समितीचे संस्थापक सुद्धा आहेत। या सगळ्या चुका जर घडल्या असतील तर ही नेमकी चूक कोणाची आहे, कोणाच्या सांगण्यावरून या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि प्रसिद्धी माध्यमांना खुद्द खोट्या बातम्या दिल्या जातात, तर पाहूया या संदर्भात मर्चंट नेव्ही ऑफिसर गणेश पाटील यांचं काय म्हणणं आहे आणि पाहूया या संदर्भातील टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलची वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील ही खास बातमी। तर संपूर्ण वसई विरार जे प्रामाणिक वसई करेल, जे प्रामाणिक विरार करेल आणि जे प्रामाणिक वसई तालुक्याची जनता आहे ते हादरून गेले, ते म्हणजे प्रभाकर जी रचना झाली त्याला अनुसरून। हा, ज्या लोकप्रतिनिधीचा फायदा आहे तो त्याची फक्त काय वाचा फोडत नाही, कारण त्याला काही लेणं देणं नाही, त्याला फक्त पडले त्याला त्याची त्याला त्याचं लोकप्रतिनिधित्व करायचं आहे, त्याला तिकडे उमेदवारी घ्यायची आहे आणि निवडून येईल नेईल नाही येईल तो नंतरचा भाग, पण त्याला कुठेतरी सत्ता गाजवायची। परंतु खरंच सांगतो, या प्रभाग रचनेने आम्ही कुठेतरी चिंताजनक आमच्यासाठी बाब आहे, आम्ही हादरून गेलो। गावरेपाडा गावाला चक्क जत्रा पिक्चर सुरू आहे, म्हणजे काय ह्याला गाड त्याला गाड, म्हणजे आमच्या गावाला विभागले। परंतु या गावाला विभागणीमध्ये कुठलाच लोकप्रतिनिधी बोलत नाही, कारण त्याला लेणं घेणंच नाही ना काय। आज यालाच अनुसरून गाव परिवर्तन संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही गावकऱ्यांची जनजागृती केली आणि हरकतीचे 157 अर्ज विरार मुख्य कार्यालय, प्रभाग समिती एफ, प्रभाग समिती जी आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगांना पाठवले। आता तुमच्यासाठी समोर अशासाठी मी आलो आहे, मध्येच लोकसत्ताची बातमी येते, त्यांनी फक्त 79 अर्ज हरकतीचे अर्ज दाखल झालेत असं त्यांच्या बातमीमध्ये दिले। मुलता त्यांचा तो कॅल्क्युलेशन पण चुकलं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी 72 आहेत पण त्यांनी लिहिले 79 अर्ज दाखल झाले। असं जर असेल तर मी आयुक्त साहेबांना आणि वसई विरार शहर महानगरपालिकेला विचारतो आहे, फक्त 79 अर्ज तुमच्याकडे आले तर मग आमचे 157 अर्ज गेले कुठे, कुठे गेले त्याचं आम्हाला उत्तर तर हवं आहे। आणि आता ते तुम्ही त्याची पडताळणी करा, नक्की विरार मुख्य कार्यालयाने पत्रकारांना फिगर चुकीचा दिला का, मग कोणी काय केले हे तुमचं काम आहे। परंतु मी आदरणीय वसई विरार शहर महानगरपालिकेला विनंती करतो आणि जे कोणी त्याला संबंधित अधिकारी आहेत त्यांना विनंती करतो, आम्ही सर्वजण प्रामाणिक प्रयत्न करतो आहे, आम्हाला तुम्ही जी संधी दिली हरकती नोंदवण्याची त्याचा आम्ही फायदा उचलतो आणि आमचा जो विखुरलेला गाव आहे त्याला आम्ही एकत्रित करायचा प्रयत्न करतो आहे। आणि आमचा खरंच अंतकरणापासून प्रामाणिक प्रयत्न आहे, आमचा गाव वेगळा केला जातोय, आमच्यापासून आमची औद्योगिक वसाहत लांब घेऊन गेली जाते, ज्या औद्योगिक वसाहतीचा कुठे त्या कुठे संबंध नाही ती तिकडे घेऊन चालले, हे चुकीचं आहे। आमचे कामधंदे, आमचा व्यवसाय, आमची लोकांची तिकडे मजुरी सगळे तिकडे अवलंबून आहे, ते तुम्ही कसं लांब घेऊन जाऊ शकता। मी विनंती आहे, इंजिनियर जो कोणी आखले असतील आता तुम्ही त्याच्यावरती हरकती मागवलेत, आम्ही हरकती दिलेत। मूळ प्रश्न असा आहे की वसई विरार जनतेची तुम्ही फसवणूक करू नका। काय होतं, तुम्ही जर बातमी देता फक्त 79 अर्ज दाखल झाले त्याचा अर्थ तुम्हाला असं दाखवायचं आहे का की वसई विरारच्या जनतेला ही जी प्रभाग रचना झाली आहे ती मान्य आहे? कदाचित त्या सोकॉल नेत्यांना असेल, पण ती जनतेला नाही, जो प्रामाणिक जनता आहे जी, त्यांना हे मान्य नाही, अजिबात मान्य नाही। आणि आम्ही प्रयत्न करतोय, त्या प्रयत्नाला कुठेतरी तडा जाऊ देऊ नका, प्रामाणिक विनंती आहे आणि नम्रतेचा आक्रोश प्रकट करतोय। आपल्याकडे विनंती आहे की आम्हाला दिलेल्या संधीचं सुवर्ण करू द्या आणि आम्ही आदरणीय निवडणूक आयोगाला सुद्धा विनंती करतो की आम्ही जे आपल्याकडे प्रस्ताव मांडते त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं। आणि काय झालं, सध्या ज्या लोकप्रतिनिधींना ज्या प्रभाग रचना झालेत त्याच्याशी काही लेणं देणं पडलेलं नाही, आज ते कुठे वाचा पडत नाही, तर वसईची जनता सुधने त्यांना कदाचित वाटलं असं की आमचं तिकीट आम्ही काढून आम्ही निवडून येऊ, तर वसईची जनता सुधने आणि आदरणीय निवडणूक आयोगसुद्धा सामान्य जनतेने केलेल्या हरकतीची दखल घेईल एवढा आम्हाला विश्वास आहे। तर विषय एवढाच आहे की तुम्ही जे आकडे दाखवलेत महानगरपालिकेचे की फक्त 79 अर्ज आलेत,
तर मग आमचा मोठा प्रश्न असा आहे, गंभीर प्रश्न, की मग आमचे 157 अर्ज, हा तुम्हाला निम्म्या मी टॅली सांगितले, 157 अर्ज गेले कुठे, ह्याचं तर उत्तर आम्हाला पाहिजे. आणि तसं नसेल तर मग तुम्ही जी बातमी केले ती बातमी सुधारायची कशी, हे मात्र तुमच्यावरती आहे. आणि मी आव्हान करतोय, कोणाला आव्हान करतोय, हे जे सो कॉल्ड आहेत ना इकडे तिकडे फिरता, ज्यात कुठे दिसत नाही, तुम्ही किती पण उड्या मारा, सामान्य जनता, आत्ताचा जो युवक आहे ना, युवक स्पेशली ज्याच्यावरती तुम्ही अवलंबून आहेत, तो युवक शोधणे आणि तो ठरवेल कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला नाही ते. जास्त काय नाही बोलत, एवढंच सांगेन लवकरच. धन्यवाद.